नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरही डी अकॅडमी यूट्यूब चॅनल व सर्वांचे स्वागत आहे आजच्याकडून आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कवर केलेले आहेत हे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्वाच्या आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सातवा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा पर्वतीय मृदेश खालीलपैकी कोणती मृदा म्हणून ओळखली जाते पर्वतीय मृदेश खालीलपैकी कोणती मृदा म्हणून ओळखली जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अपरिपक्व मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक चौथा मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य सुरू होईल प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणते लाकूड हे प्रामुख्याने फर्निचर साठी वापरले जाते खालीलपैकी कोणते लाकूड हे प्रामुख्याने फर्निचर साठी वापरले जाते या ठिकाणी औषध क्रमांक दोन सागाचे लाकूड या ठिकाणी प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणता मासा हा खादळ असून लहान मासे व कोळंबी खाऊन जगतो खालीलपैकी कोणता मासा हा खादळ असून तो लहान मासे कोळंबी खाऊन जगतो या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठवा राष्ट्रीय कृषी विकास योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती राष्ट्रीय कृषी विकास योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे या ठिकाणी अशोक क्रमांक तीन सन दोन हजार सात या ठिकाणी योग्य आन्सर होईल अशोक क्रमांक चौथा भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते तर भारतामध्ये दर पाच वर्षांनी पशुगणना ही केली जाते प्रश्न क्रमांक पाचवा शोक झास्कर आणि गिलगिट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत शोक झास्कर आणि गिलगिट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत या ठिकाणी औष्णिक क्रमांक 4 सिंधू नदी या ठिकाणी यो गॅस रॉय औष्णिक क्रमांक 7 खालीलपैकी कोणते राज्य हे तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रसे राज्य आहे खालीलपैकी कोणते राज्य हे तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रसे राज्य आहे या ठिकाणी औष्णिक क्रमांक 1 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी यो गॅस रॉय प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे दुःखास्रू असे म्हणतात या ठिकाणी प्रश्न क्रमांक नववा लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जांभी मृदा या ठिकाणी यो आन्सर रोईल प्रश्न क्रमांक दहावा अभय अरण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य खालील कोणते राज्य आहे अभय अरण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य खालील पैकी कोणते राज्य आहे या ठिकाणी ऑप्शन महाराष्ट्र राज्य या ठिकाणी यो आन्सर रोईल प्रश्न क्रमांक अकरावा जम्मू काश्मीर या राज्यामधला सलाल हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे जम्मू काश्मीर या राज्यामधला सलाल हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन चिनाब नदी या ठिकाणी प्रश्न क्रमांक बारावा भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणता आहे भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणत्या राज्य ठिकाणी दोन झारखंड राज्य या ठिकाणी गॅस प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी आहे महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी आहे या ठिकाणी अशुभ क्रमांक चार आठशे किमी या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणते स्थान हे महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मितीचे केंद्र नाही खालीलपैकी कोणते स्थान हे महाराष्ट्रामधले ऊर्जा निर्मितीचे केंद्र नाही या ठिकाणी अशुभ क्रमांक तीन अंबरनाथ या ठिकाणी यो गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे खालीलपैकी कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पैनगंगा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक सव्वा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कशाचं स्थान आहे पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराचं स्थान आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन वाई या ठिकाणी भाताची संकरी जात खालीलपैकी कोणती नाही भाताची संकरीत जात खालीलपैकी कोणती नाही त्या ठिकाणी औषध क्रमांक चार हिरा मोती जात ही भाताची संकरीत जात नाही प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये खालीलपैकी कोणती ही प्रामुख्याने सर्वात जास्त विखुरलेली आहे महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये खालीलपैकी कोणती ही मोठ्या प्रमाणामध्ये विखुरलेली आढळते या ठिकाणी ऑशन क्रमांक एक काळी मृदा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक दहावा माथेरान हे खालीलपैकी कोणत्या वस्तीचं उदाहरण आहे माथेरान हे खालीलपैकी कोणत्या वस्तीचं उदाहरण आहे त्या ठिकाणी औषध डोंगरमाथा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन अंबोली या ठिकाणी योग गॅन सिरोल प्रश्न क्रमांक बारा बा खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही या ठिकाणी ऑशन क्रमांक तीन कोयना नदी या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तेरावा भारताला एकूण किती किलोमीटर लांबीची भूशिमाही लाभलेली आहे भारताला एकूण किती किलोमीटर लांबीची एकूण भूशिमाही लाभलेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पंधरा हजार दोनशे किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा रेगुर ही मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळते रेगुर ही मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक दख्खनचा पठारी प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा महाराष्ट्रामध्ये नारळाच्या बागा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळतात महाराष्ट्रामध्ये नारळाच्या प्रामुख्याने बागा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळतात या ठिकाणी अशोक क्रमांक दोन पश्चिम भाग या ठिकाणी योग्य होईल अशोक्रमांक क्रमांक दहावा महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी कशाने झालेली आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार भूष्यमूलक उद्रेक या ठिकाणी प्रश्न क्रमांक बारा बा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त अधिक जैवविविधता आढळते महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त जैवविविधता आढळते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पश्चिम घाट या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तेरा बा भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे आग्रेसर भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे आग्रेसर राज्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडू राज्य या ठिकाणी पशु प्राणी वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्याकरिता संसदेने खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला संसदेने खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीव संरक्षण कायदा संमत केलेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे बहात्तर या ठिकाणी योग अ प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी कोणता पर्वत हा भारतामधला प्राचीन घडीचा पर्वत आहे खालीलपैकी कोणता पर्वत हा भारतामधला प्राचीन घडीचा पर्वत आहे या ठिकाणी ऑशन क्रमांक एक आरवली पर्वत या ठिकाणी प्रश्न क्रमांक पंधरावा खालीलपैकी कोणती संज्ञा ही गाळाच्या जमिनीची संबंधित नाही खालीलपैकी कोणती एक संज्ञा ही गाळाच्या संबंधीची नाही या ठिकाणी ऑशन रेगुर या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक सोळावा गुजरात राज्यामधले गीर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे गुजरात राज्यामधले गीर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सिंह प्राणी या ठिकाणी योगिरो प्रश्न क्रमांक अठरा भारतामध्ये चहा उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो भारतामध्ये चहा उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आसाम राज्य या ठिकाणी योगिरोईल प्रश्न क्रमांक एकोणीस रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दुसरा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस गंगा नदी मैदानी प्रदेशामध्ये खालीलपैकी कशा जवळ प्रदेश प्रवेश करते गंगा नदी क्रमांक वीस गंगा नदी मैदानी प्रदेशामध्ये खालीलपैकी कशा जवळ प्रवेश करते गंगा नदी मैदानी प्रदेशामध्ये खालीलपैकी कशा जवळ प्रवेश करते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ऋषिकेश जवळ या ठिकाणी यु गॅन्स रोईल या ठिकाणी प्रश्न पहिला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन उमेश चंद्र बॅनर्जी या ठिकाणी आहे भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्यांस रईल प्रश्न क्रमांक तिसरा मराठी भाषेमधले पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणतं आहे मराठी भाषेमधले पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी औषध क्रमांक एक दर्पण मराठी भाषेमध्ये पहिले वृत्तपत्र होईल प्रश्न क्रमांक चौथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला होता याठिकाणी ऑप्शन क्रमांक चार लाहोर अधिवेशन या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक पाच वा गोबर गॅसमध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणता घटक असतो गोबर गॅसमध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणता घटक असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मिथेन या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक सव्वा शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोण करते शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोणाकडून केले जाते त्या ठिकाणी एक लहान मेंदू या ठिकाणी योग क्रमांक आठवा सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली खालीलपैकी कोणते जीवनसत्व तयार होते सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली खालीलपैकी कोणते जीवनसत्व तयार होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ड जीवनसत्व या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक नव्वा हुंडा विरोधी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झाला होता हुंडा विरोधी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झाला होता या ठिकाणी सन ठिकाणी योग्या प्रश्न क्रमांक दहावा नव्या अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात नव्या अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात या ठिकाणी अश्व क्रमांक राज्यसभा या ठिकाणी योग गॅन अशोक क्रमांक बारा बा भारतामध्ये भरणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांचे स्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विज्ञान भवन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे विज्ञान भवन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी योग र भारताची जास्तीत जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशाशी संलग्न आहे भारताची जास्तीत जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशाशी संलग्न आहे त्या ठिकाणी ऑशन क्रमांक चार बांगलादेश या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक चौदावा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आनंद गुजरात राज्य या ठिकाणी प्रश्न क्रमांक पंधरावा भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य खालीलपैकी कोणता आहे भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी अशुक्रमांकातून अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सोळावा शुद्ध लेखन दृष्ट्या आपल्या ठिकाणी अचूक शब्द ओळखायचा आहे शुद्ध लेखन दृष्ट्या आपल्या ठिकाणी अचूक शब्द ओळखायचा आहे त्या ठिकाणी अशुक्रमांकातून कुसुम या ठिकाणी अचूक शब्द होईल प्रश्न क्रमांक सतरावा गणेश हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे गणेश हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा अण्णा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे अण्णा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला शब्द आहे या ठिकाणी ऑप्शन एक कानडी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस षष्टी या विभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत त्या ठिकाणी क्रमांक एक चाचीचे या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकवीस विधायक या शब्दाचा आपल्या ठिकाणी विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे विधायक या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक विघातक या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द होईल प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी आपल्या ठिकाणी विजातीय स्वरांची जोडी ओळखायची आहे विजातीय स्वरांची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे या ठिकाणी अशुक क्रमांक दोन या ठिकाणी विजातीय स्वरांची जोडी होईल प्रश्न क्रमांक तेवीस भाषेमध्ये जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना खालीलपैकी कोणते शब्द म्हणतात भाषेमध्ये जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना खालीलपैकी कोणते शब्द म्हणतात या ठिकाणी अशोक क्रमांक सिद्ध शब्द या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस ध्वनीदर्शी शब्द आपल्याला ओळखायचा आहे प्रश्न क्रमांक चोवीस ध्वनीदर्शी शब्द आपल्याला ओळखायचा घोड्यांचं खालीलपैकी योग्य आन्सर कोणता असेल त्या ठिकाणी अशुक क्रमांक एक खिंकाळ या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल प्रश्न क्रमांक पंचवीस खालील शब्दामधून आपल्या ठिकाणी एक वचनी शब्द ओळखायचा आहे खालील शब्दामधून आपल्या ठिकाणी एक वचनी शब्द ओळखायचा आहे त्या ठिकाणी अशुन क्रमांक एक झरा या ठिकाणी एक वचनी शब्द होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आपल्या ठिकाणी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे अशुद्ध शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन संगीत या ठिकाणी अशुद्ध शब्द होईल ऑप्शन क्रमांक सत्तावीस आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचे वाक्य प्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ आहे बाळकडू पाजणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन बालमनावर संस्कार करणे या ठिकाणी योग्य सुरू होईल